नमस्कार, मी वृषाली भमरे। बातमी आहे शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व कन्या पालकांच्या सन्मान सोहळ्याची। भारत कृषी प्रधान देश आहे। येथील शेतकरी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उत्पादन घेत असतो। त्याच्या कष्टाबरोबरच त्याच्या पत्नीचेही कष्ट मोठ्या प्रमाणात असते। घर संसार सांभाळून आजच्या महिला कृषी क्षेत्रात आघाडी घेताना दिसत आहेत। त्यामुळे सटाणा येथील इनरव्हिल क्लब ऑफ सटाणा मिड टाउनने याची दखल घेऊन मातीत सोने पिकवणाऱ्या महिला रत्नांना शोधून काढले आणि त्यांचा इनरव्हिल क्लबने सन्मान व गौरव केला। ही क्लबची उल्लेखनीय नोंद भविष्यात लिहिली जाईल असे अभिमानास्पद गौरवोद्गार मिस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी यांनी काढलेत। सटाणा इनरव्हिल क्लबने वाणी मंगल कार्यालयात इनरव्हिल सन्मान सोहळा व ज्या पालकांना एकच कन्या आहे अशा पालक व कन्येचा सन्मान मिस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी यांच्या हस्ते पार पडला। सटाणा इनरव्हिल क्लबने शेती क्षेत्रात सर्वोत्कृष्ट शेती पिकवणाऱ्या महिलांचा बारकाईने अभ्यास करून शोध घेतला। तसेच ज्या पालकांना एकच कन्यारत्न आहे व जे पालक आपल्या कन्येवर जीवापाड प्रेम करून संस्कारांची बरसात करतात व कन्येला सुसंस्कृत बनवले अशांचा सन्मान क्लबच्या वतीने करण्यात आला। यावेळी मिस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी यांनी क्लबच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले। क्लबने अशाच उपक्रमांमधून झेप घेत महिलांनी सामाजिक कार्यात घेतलेली भरारी सर्वदूर गेली पाहिजे असे काम क्लबने करून दाखवावे अशी अपेक्षा व्यक्त करून क्लबला भावी वाटचाली शुभेच्छा दिल्यात। तो बहुत खुशी होती है मुझे जब महिलाओं के लिए कुछ इस तरह का आयोजन होता है, स्पेशली फॉर लेडीज। आई रियली फील लाइक व्हाटएवर वी कीप डूइंग फॉर द सोसाइटी, वी शुड कंट्रीब्यूट, वी शुड कोऑर्डिनेट विद द लेडीज, बिकॉज जो लेडीज है हमारी वो एक स्तंभ है, एक नींव है हमारे समाज की, और उनको लेकर के जो कोई भी आगे चलता है उसको मैं हमेशा सर आंखों पे बिठाती हूँ, उसकी मैं बहुत ज्यादा रिस्पेक्ट करती हूँ। जब भी रूपाली जी ने मुझे बताया कि यहाँ पे लेडीज का सम्मान होने वाला है तो मैंने कहा बहुत अच्छी बात है। एंड इसी तरह से जब हम आगे बढ़ते रहेंगे एंड हम ही अगर महिलाएं ही अपने महिलाओं को आगे लेके जाती रहेंगी तो धीरे धीरे हमारे समाज में उनकी स्थिति और अच्छी हो जाएगी। वैसे तो हमने अभी काफी अच्छी कर ली है अपनी स्थिति, धीरे धीरे और ज्यादा सुधार होता जा रहा है। जब हम एक दूसरे का साथ देते हैं तो लोग भी हमारा साथ देते हैं। मैं हमेशा अपने स्पीच में भी बोलती हूँ कि किसी भी नींव का जो एग्जाम्पल, जो कभी भी हम कोई नया उपक्रम जो कुछ भी शुरू करते हैं तो उसकी शुरुआत, उसके विचार की शुरुआत हमारे घरों से ही होती है। जब घर वाले साथ देते हैं तो ही समाज भी हमारा साथ देता है। तो मैं सबसे विनती करूंगी कि अपने घर में जो आपके महिलाएं हैं, बच्चियां हैं, जैसे तो आजकल काफी कुछ चल रहा है महिला सक्षमीकरण एंड बेटी पढ़ाओ बेटी बचाओ, काफी कुछ आपके इनर व्हील क्लब वाले भी काफी कुछ कर रहे हैं महिलाओं के लिए। सो दैट्स वेरी गुड एंड आई रियली रिस्पेक्ट एंड आई इट्स अ हम्बल रिक्वेस्ट फ्रॉम माय साइड दैट घर से ही आप लोग प्लीज शुरुआत करें। अपने घर में जो भी महिलाएं हैं उनको उनका मान सम्मान दें। छोटी छोटी सी रिक्वायरमेंट होती है हम महिलाओं की, बहुत ही छोटी सी, थोड़ी सी तारीफ कर दी, थोड़ा सा कहीं घूमने लेके चले गए, बहुत ही छोटी रिक्वायरमेंट होती है। अगर हम उन्हीं रिक्वायरमेंट को थोड़ा सा फुलफिल करते रहें, कोई भी ताजमहल बनाने के लिए नहीं बोलता अपने घर में। तो इसी तरह से हम आगे बढ़ते रहेंगे एंड महिलाएं आगे बढ़ेंगी तभी देश आगे बढ़ेगा, क्योंकि घर के जो संस्कार होते हैं महिलाओं के द्वारा ही रखे जाते हैं। तो इसी तरह से हम अपने देश की उन्नति में साथ देते रहें। बहुत खुशी होती है मुझे एंड आपको भी खुशी होगी जब आप एक दूसरे का सहयोग करेंगे। तो थैंक यू सो मच एंड मुझे यहाँ बुलाने के लिए बहुत बहुत धन्यवाद। इनरव्हिल क्लब ऑफ सटाणा मिड टाउनच्या अध्यक्षा व सुंदर ज्वेलर्सच्या संचालिका रुपाली राहुल जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून क्लबने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा लेखाजोखा मांडला। पुढील काळातही क्लब महिलांच्या समस्येवर आणि समाजात महिला सक्षम झाल्या पाहिजे व विविध क्षेत्रात महिलांचा नाव लौकिक वाढला पाहिजे यासाठी अविरत काम करत राहू अशी ग्वाही रुपाली जाधव यांनी यावेळी दिली। त्याचबरोबर शेतीशी संलग्न असणारे व्यवसाय म्हणजे
कुक्कुट पालन असो गिर गायचं असो किंवा जरबेरा फुले उत्पादन असो यासारख्या व्यवसायांमध्ये त्यांनी भरारी घेतली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्याचं वेगळं पण जाणून कुठेतरी आपल्या या सगळ्यांचा सर्वांग व्हावं असं आमच्या क्लबच्या सर्व सभासदांच्या मनात आलं आणि आजच्या हा कार्यक्रमाचा ठळ ठरला गेला. आजचा हा कार्यक्रम जसा कृषी कन्यांचा सत्कार त्याचबरोबर कन्या पालकांचाही सत्कार करत आहोत. कन्या पालकांचा सत्कार हा उपक्रम आम्ही ज्या वर्षीपासून आमचा क्लब स्थापन झाला त्या वर्षीपासून दरवर्षी करत असतो. तो आमचा सिग्नेचर प्रोडक्ट आहे जेणेकरून प्रोजेक्ट आहे जेणेकरून सर्वांना आपली मुलगी आपला अभिमान निरुत्सव बोलण्यापुरतं किंवा सोशल मीडियात दाखवण्यापुरतं नाही तर त्यासाठी आमचा क्लब काही कार्य करतो आहे हे दर्शवण्यासाठी किंवा याची जाणीव करून देण्यासाठी हा उपक्रम आम्ही आमच्या क्लब मार्फत राबवत असतो. आजचा हा उपक्रम सोहळा म्हणजे मैत्रिणींनी मैत्रिणींच्या कार्याचा केलेला सन्मान सोहळा. आजचा हा उपक्रम सोहळा म्हणजे मैत्रिणींनी मैत्रिणींच्या कार्यासाठी केलेला सन्मान सोहळा म्हणजेच हा इनरविल सन्मान हा कार्यक्रम. आजही वर संशोधन करताना बघितलं तर वधूपित्यांची अपेक्षा काय असते तर डॉक्टर असावा इंजिनियर असावा किंवा सरकारी अधिकारी तरी असावा पण आपला जो भावी वर आहे तो शेतकरी मुळीच नसावा. वराची शेती तर असावी परंतु तो शेतकरी नसावा ही प्रामुख्याने आजची गोष्ट आपल्याला सगळ्यांना दिसून येते. आणि आजच्या या कार्यक्रमातून आम्ही फक्त शेतकरी काम शेती काम करून जे आपल्या कुटुंबामध्ये हातभार लावत आहेत त्या सर्व स्त्रियांचा सन्मान करून समाजात एक वेगळा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. गेल्या आठवड्याभरापासून सगळ्यांना माहितीच आहे व्हॅलेंटाईन डे निमित्त वेगवेगळे डे साजरे केले जात आहेत त्याच्या फोटोंची पूर्ण सोशल मीडिया अगदी रंगून गेला आहे. परंतु आमच्या ह्या भगिनींनी आईलाच आपले व्हॅलेंटाईन मानून तिची सेवा केली आहे आणि त्यांचे मनापासून खरोखर कौतुक. आजच्या या कार्यक्रमात आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ मिनल लाठी मॅडम काही कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाही परंतु त्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचेही मी मनापासून स्वागत करते. त्यांचा हा कार्यक्रम त्यांच्यासाठी हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह सुद्धा करण्यात आलेला आहे. आजच्या कार्यक्रमात आम्ही हे छोटे छोटे सन्मान ठेवण्याचा हेतू हा की जेणेकरून इनरविल प्रकल्पकांना मिटाऊनचं कार्य आमच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवलं जाईल. आजच्या या कार्यक्रमात मी स्वतः लिहिलेल्या कळीव मतांना या पुस्तकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. त्याचं ऑनलाईन प्रकाशन झालं आहे परंतु आज ऑफलाईन प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्या पुस्तकाच्या जवळपास आम्ही 1000 प्रती केलेल्या आहेत आणि त्या बऱ्याच शाळांवर देण्यात आमचा मानस आहे. जवळपास ज्या शाळांवर अगदी गरज असेल खेड्यापाड्यामधल्या शाळेमध्ये आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आमच्या क्लबचा आरंभट हा विशेषांक आम्ही काढला आहे. त्यामध्ये गेल्या 7 महिन्यापासून कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा उपक्रम राबवले क्लब मार्फत त्या क्लब त्या उपक्रमांचा आढावा त्या अंकात घेतलेला आहे आणि त्याची आज प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ज्यांच्या सहकार्याशिवाय आणि आशीर्वादाशिवाय मी काही करू शकत नाही असा माझा साखर माहेरचा परिवार माझ्या आजच्या या सोहळ्यासाठी खास माझ्या निमंत्रितावर उपस्थित राहिला त्यांचेही मी मनापासून स्वागत करते. कोरोनाचा काळ हा महाभयंकर काळ होता. कोणाला एकत्र येणे येत नव्हतं. सोशल डिस्टन्सिंग होतं. अगदी एकमेकांची भेट घेणे दुरावस्थ होत होतं. परंतु कोरोनाच्या काळानंतर आजचा हा काळ बघितला तर त्या मनाने आपण कार्यक्रम घेऊ शकतो आणि आपण एकमेकींना सगळींना भेटू शकतो. म्हणून हा कार्यक्रमाचा सोहळा की मैत्रिणींची एक गेट टुगेदरही होईल आणि आपल्याला डिस्ट्रिक्टकडून मार्गदर्शनही मिळेल आणि जो आम्ही इनरविल प्रकल्पकांना निघतो की आम्ही सर्व मैत्रिणीच आहोत. मैत्रिणींनी मिळून हा जो समाज कार्याचा यज्ञ सुरू केला आहे तो असाच अखंड सुरू राहो आणि त्याचा सुगंध संपूर्ण समाजात दरवळत राहो हीच प्रभूंची मी प्रार्थना करते आणि माझी प्रास्ताविकाची मनोगत इथेच थांबवते. धन्यवाद. सन्मान सोहळा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून क्लबच्या जिल्हा सचिव गिरीशा ठाकरे सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पाटील उपस्थित होत्या. यावेळी रुपाली जाधव लिखित कळी उमलताना या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच देवळा तालुक्यातील भोर येथील जिल्हा परिषद शाळेला संगीत वाद्यांचे उपकरण भेट देण्यात आले. यावेळी क्लबच्या माजी अध्यक्षा रुपाली कोठावदे स्मिता येवला क्लबच्या सचिव साधना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
उपक्रमास इनरव्हील क्लब ऑफ मिडटाऊन मालेगाव कळवण देवळा सटाणा येथील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम शेवाळे व मनीषा जाधव यांनी केले.